नांदगाव खंडेश्वर तालुक्याचा विकास आराखडा पंचायत समिती नांदगाव खंडेश्वर यांच्याकडे असतो, मात्र पंचायत समिती नांदगाव खंडेश्वर येथील गटविकास अधिकारी व कर्मचारी यांनी स्वतःचा कारभार चालू केला आहे, मात्र याच्यावर वरिष्ठ अधिकारी लक्ष देत नाही। घरकुल असो, MRGSच्या काम असो किंवा सिंचनाच्या विहिरी असो अथवा कृषी विभागाच्या बाबासाहेब स्वावलंबी योजनेअंतर्गत सिंचन विहिरी असो, यांच्यामध्ये कर्मचारी वारंवार घोळ करत असतात, त्याकडे वरिष्ठ दुर्लक्ष करून त्यांचे खिसे गरम करतात असा आरोप जनता करत आहे। अशातच दिनांक 14 नोव्हेंबर 2022 रोजी सोमवारला काही पत्रकार पंचायत समिती नांदगाव खंडेश्वर येथे गेले असता सुमारे 10:30 पर्यंत कर्मचारी व अधिकारी हजर नव्हते आणि कृषी विभाग असे महत्त्वाचे कार्यालयीन वेळेत बंद होते। पत्रकारांनी खासगी स्वरूपात विचारले असता 80% कर्मचारी रोज उशिरा किंवा हजर नसतात, याचे कारण गटविकास अधिकारी यांच्या मर्जीतले असल्यामुळे त्यांनाही मुभा असल्याचे दिसून येते। जे कर्मचारी हजर राहतात त्यांच्यावर शोकॉज नोटीस देऊन त्यांचा मानसिक छळ केला जातो, त्यामुळे त्यांना अत्यंत दुर्दैवी वेळ आल्याचे दिसून येते। आणि ठेकेदाराच्याकडून पैसे घेऊन निकृष्ट दर्जाच्या कामाचे बिल पास करून देणारे कर्मचारी ते गटविकास अधिकारी यांच्या जवळचे कर्मचारी असतात असे लोकांनी कित्येकदा तक्रार करून म्हटले आहे। पंचायत समिती नांदगाव खंडेश्वर गटविकास अधिकारी यांनी शासनाला बदनाम करण्याचा जणू काही वेळाच उचलला असे दिसून येते।